every Saturday we have our activity day. From that, apart from the technical knowledge, I got so much knowledge that too I can say we have done our Valentine's Day special. We have done lots of enjoyment, I can say, and we have done the catering services, and then every day something new we should learn. That's the thing. And after that, I went to Marriott Hotel, Then. I went to Marriott Hotel and then I done my internship. I learned so many things from that. As there are so many departments, as housekeeping department, front office department, as you all know. And after that, I went to that airport internship too, and I got I can say being a village girl or this APTEC, so many students from APTEC only, they didn't got the opportunity to go visit the Sambra airport. But I got that, and I should say thank you that I got this, and I have learned so many things. And I would like to say one thing, that being an APTEC student means not only me, there are so many. We went to ATCTA. That's the main important thing, that means being an airport staff member also, you couldn't get the opportunity to visit the ATC tower. ATC tower is a main department where I cracked the interview, but and I'm feeling very sad to that, because some of my friends didn't get the job. But I know that definitely rather than this opportunity, you will get wonders in your life. Jyoti ma'am, she is my second ma'am. I used to say everything. सर्वांना नमस्कार. माझं नाव हनुमंत सांबरेकर. मी ग्रामीण भागातील एक जातीवंत शेतकरी आहे. वास्तविक शिक्षणाची तेवढी हे मला माहिती नाही आहे. शिक्षण हे आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहे हे आज या ठिकाणी मी या हॉलमध्ये आल्यानंतर मला समजून आलं की शिक्षणाचं महत्त्व किती आहे. तर मी माझं दोन शब्द बोलण्याबद्दल या व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर मंडळी, माझ्यासमोर श्रोते श्रवण करण्यासाठी या सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझ्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक पाहता आणि ग्रामीण भागातील लोक, शहर आणि ग्रामीण, आता सहसा असा फरक काय राहिलेला नाही आहे. जसं पुरुष आणि स्त्री हेही आता काही असा फरक राहिलेला नाहीये. तर माझी ही दोन मुलं या ठिकाणी मी शिक्षणाला पाठवलेली आहे. मोठा मुलगा राहुल आणि दुसरी माझी मुलगी स्नेहा. तर या ठिकाणी मला वाटलं की मुलांना शिक्षण देणं गरजेचं आहे. आम्ही ज्यादा सुशिक्षित नसलो तरी शिक्षणाचं महत्त्व कळायला लागलं आणि अशा पद्धतीनं मी ग्रामीण भागातून याला अल्पशा वयामध्ये बेळगावला टिळकवाडी हायस्कूलला या ठिकाणी माझ्या मुलांना शिक्षण दिलं. परिस्थिती तशी माझी फार बेताची, पण एक जिद्द होती. मला ज्यादा शिक्षण घेता आलं नाही, पण मुलं जितकी शिकतात तेवढं शिकवण्याचा माझा एक अट्टाहास आहे. मी अजूनही सांगतो माझ्या मुलांना, आज नोकरी लागली म्हणून तुम्ही थांबू नका. जग फार मोठं आहे, मात्र ते आपल्या आता मुठीत आहे. मुलांच्या बरोबर चर्चा करता करता मला समजलं वास्कोडी कामा हा एक फ्रेंच
असेल कितीतरी वर्षानं तो भारताला येऊन पोचला होता, पण आज फ्रेंचचा माणूस भारतात यायला अवघा 7 ते 7 तासाचा कालावधी लागतो. म्हणजे एवढं जग आता अगदी जवळ आलेलं आहे. मग या ठिकाणी इंटरव्ह्यूला मला कॉल आला होता, इंटरव्ह्यूला आलो, जे बघितलं सर्व वातावरण आणि असं वाटलं की माझी मुलं इथं काही सिलेक्ट होऊ शकणार नाही, तर हे थोडस वेगळं आहे. तर ग्रामीण भागातून आलेलं मुलगा सहसा सिलेक्ट होणं फार कठीण वाटतं. म्हणजे आमची ती एक मनाची समजूत आहे, पण तसं काही नाही आहे. मुलाची हुशारी त्यांचं जर हे बघितलं सर्व, या शिक्षकांनी या ठिकाणी त्यांची इंटरव्ह्यू घेतली आणि इंटरव्ह्यूच्या दिवशी सांगितलं की सामरेकर साहेब, मला साहेब म्हटल्याबरोबर मग परत येतो उत्साह आला. म्हटलं कुठंतरी मलाही गोष्ट काहीतरी तिथं सन्मान मिळतोय की साहेब म्हटले. प्रोफेसरने साहेब म्हणणं म्हणजे पालकांना थोडस हे आहे ना. माझी भाषा किती लोकांना समजायला मला माहित नाही, कारण मी मराठी माणूस आहे. मला इंग्लिश हिंदी असं काही थोडं ज्यादा येत नाही. तर तुमची मुलं कदाचित नंतर तुम्हाला सांगतील. तर अशा पद्धतीने बघितलं आणि इंटरव्ह्यूला आलो. इंटरव्ह्यूला नेमकं कुठं हेही समजलं नाही. बोगाय कसला या बोगारवाल्यापासून एक फोन करा, मग मी माझा पत्ता सांगतो, इथून मला कॉल घ्या. परत बोगारवाडला आलो, सर आम्ही बोगारवाडला आलो आहे, आता कुठे यायचं. पण बोगारवाडपासून हिंदगार रोड नाही क्रॉस जातो बोगार रोड बेळगावमधून. हा हा तो माहिती आहे, हा माहिती आहे. मी एकदम बेळगावला आलो आणि आल्यानंतर मी इथं सरांना परत एकदा भेटलं. सरांनी सांगितलं, सर तुमची मुलगी चांगली आहे, हुशार आहे, ती नक्कीच आकाशाला कवच निघाली असं त्याच दिवशी मला आश्वासन दिलं गेलं आणि मला खात्री झाली की माझी मुलगी खरंच आकाशाला गवाजणी घालण्याचा ती प्रयत्न करणार आहे. आज फक्त ती ग्राउंड स्टॉपसाठी तिचं ते सिलेक्शन झालं असलं तरी ती उद्या तुमचं कुठलं म्हणतात ते कॅबिन क्रू काय नक्की त्यासाठी प्रयत्न करील आणि ती आकाशाच्या गगनामध्ये ती भरारी मारील एवढा मला विश्वास आहे. आणि याच्यानंतर मग सहज एक दिवस मुलाला पण बेळगावला घेऊन आलो आणि विनोद सरां नाही मी आणलो नाही, हा मुलाला फक्त सांगितलं की विनोद सरांना जाऊन 1-2 मिनटं बोलून ये म्हणून सांगितलं. आला लगेच सरांची गाठभेट झाली आणि योगायोग असा की विनोद सरांनी माझ्या मुलाला पण याची ट्राय केली. हा एक सुयोग म्हणावा लागेल की आपण इकडं सामान्यपणे जे नोकऱ्या बघतोय या नोकऱ्यांचा विचार केला आणि या ऑप्टेकच्या या माध्यमातून या संपूर्ण जगाचा प्रवास करणारी हा जो रस्ता आहे या ऑप्टेकनं दाखवलेला हा अगदीच योग्य आहे आणि त्यामुळे माझी दोन्ही माझे कसेही वेडे वाकडे असू दे दोन शब्द तुम्ही ऐकून घेतला त्याबद्दल मी तुमचाही मनपूर्वक आभारी आहे आणि एवढं सांगून घेण्याचे दोन शब्द स्नेहरंजन तांबरेकर तिचं सिलेक्शन झाल्याबद्दल मी सरांच्या पूर्ण सांगितलं. धन्यवाद. फॉर शेअरिंग युअर वंडरफुल फीलिंग्स. सो सचिन, व्हॉट विल फॉलो नाउ? यस रमेश, नाउ आई वुड लाइक टू कॉल आवर ऑनरेबल गेस्ट मिस्टर विनोद करवेकी सर टू स्पीक. विनोद बामने, मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ अटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हॉस्पिटॅलिटी अकॅडमी ऑफ बेळगाव. रिस्पेक्टेड अँड प्राऊड पॅरेंट्स ऑफ ऑल द सक्सेसफुल स्टुडंट्स वी हॅव सिलेक्टेड फॉर दिस International Airport at Bangalore, and students who tried to crack down interview but they were not successful. I know that they will put in the great efforts and they will prepare for the forthcoming interview and they will also surely get the opportunity to work in the prestigious international industry
एयरपोर्ट है और बाकी के जितने भी सेवाएं उपलब्ध है एकेडमी की तरफ से, जैसे विनोद साहब मुझे अभी बता रहे थे, हमारे कुछ स्टूडेंट्स दे आर वर्किंग फॉर दिस फाइव स्टार होटल्स एंड ऑल्सो फॉर दिस इंटरनेशनल एयरपोर्ट, और कुछ बच्चे लोगों को यहाँ पे आके ए बी सी डी बात करने के लिए भी साहस नहीं था, लेकिन अभी ऊपर छलांग मार गए थे, लेकिन इतना बड़ा साहस हमने उसमें जोश भर भी किया है। लेट मी कॉन्ग्रेचुलेट द एंटायर टीम ऑफ एडटेक एकेडमी फॉर शोइंग ग्रेट इंटरेस्ट इन द स्टूडेंट्स। बहुत ही अच्छा मुझे यहाँ पे महसूस हो गया, मैं भी एक छोटा सा विद्यार्थी था, इस बगल में एक मेरा सा एक सरकारी स्कूल था, स्कूल नंबर 11, इसी भाग में मैंने मेरी पढ़ाई शुरुआत की और इसी इलाके में काफ़ी बरस के बाद मैं यहाँ पे आने का मुझे मौका मिल गया। आई बिलोंग टू स्पोर्ट्स एरिना, मैंने खुद के लिए कुछ नहीं किया था, सोचा कि दूसरों के लिए कुछ करूँ, तो एक छोटा सा उदाहरण मैंने शुरुआत किया कि जिन बच्चों को कुछ ना कुछ डिफिकल्टीज है। गुड इवनिंग, माय नेम इज नेहा लंडमन सांबरेकर, आई बिलोंग फ्रॉम अ स्मॉल विलेज नेम एज करली। टॉकिंग अबाउट माय एपटेक जर्नी, आई हैव टेकन द एडमिशन एंड आई हैव लर्न सो मेनी थिंग्स फ्रॉम ग्रूमिंग। आफ्टर दैट आई हैव लर्न एयरपोर्ट एंड एविएशन ऑपरेशन, अबाउट द रैम मैनेजमेंट एंड हाउ टू वी शुड सर्वाइव इन दिस इंडस्ट्री एंड हाउ वी कैन मेक आर करियर इन दिस एविएशन इंडस्ट्री विद अ फ्लाइंग मोड। सो आई एम प्राउड टू बी अ स्टूडेंट ऑफ दिस एपटेक एविएशन एंड हॉस्पिटैलिटी अकेडमी बेलगाम ब्रांच। थैंक यू। Hello everyone, my name is Mohammad Nasir Nalban, I am from Belgaum. I have joined this Aptec Aviation Hospitality Academy and I have learnt many things like phonetics and airport operations and grooming skills. So I have gone through this course and I have gone to airport to Bangalore and I have faced interview and have passed, and now I am working in Kempegowda International Airport as a CSE. And this is all about the Aptec Aviation and Hospitality Academy. Thank you. My name is Abdul Jamadar and I'm from Nipani. Here in this academy, that is Aptec Aviation and Hospitality Academy, here I have learned many subjects like technical subjects as aviation operations, ramp management, ancillary services, as well as soft skills like communication, grooming skills, etc. And I've got selected at interview, which it has been held at Belgaum, Bangalore International Airport. And I've got selected in that, and that's all. Because of the managing director of Aptec, that is Vinod, Mr. Vinod Bhamnisho. And I'd like to thank him for giving me such a beautiful and wonderful opportunity. And thank you. Namaste for all. I'm Divesh Mahanty Pooja, and I'm the student of Aptec Aviation and Hospitality Academy, Belgaum. So today I've recruited for Bangalore CSC department. So I am really feeling a lot happy, and this is a memorable and proudful moment for me because I made my day and I achieved my goal and I got a job in Bangalore. This is really a proudful moment for me and my parents. Because of my parents I am here. And coming about the Aptec, really first I was like raw. Because of Aptec I improved a lot. I improved my communication, my standard, I become very professional, and also I have improved my grooming and also talking style. So this is all because of Aptec and because of Vinod sir. So I want to thank them all. Thank you sir. Namaskar ellarigoo, nan hesaru Praveen Narangar. Nanu illi Aptec Aviation Academy alli vidyarthini agidde. Illi nanu CSE department alli recruit agiddene. Illi ella teaching specialties avaru ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಅವರ ನಾಲೆಜ್ ಇಂಪ್ರೂವ್ ಗೋಸ್ಕರ ಮತ್ತು ಅವರ ಕರಿಯರ್ ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ಗೋಸ್ಕರ ಬಹಳ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ್ಯಾಟಿಕ್ ಆಗಲಿ ಕಮ್ಯುನಿಕೇಷನ್ ಆಗಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ವರ್ಡ್ ಟು ವರ್ಡ್ ಇಲ್ಲಿ ಅವರು ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ. ಹೌ ಟು ಬಿಹೇವಿಯರ್, ಹೌ ಟು ಕಮ್ಯುನಿಕೇಟ್ ಇನ್ ಇಂಗ್ಲೀಷ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.